आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. आज हाती आलेल्या अहवालानुसार बदलापूरमधील 47 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 1524 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बदलापूर पूर्व येथील मीनाताई ठाकरे गार्डनजवळील शिव सरस्वती दर्शनमधील 6 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर कर्जत रोड येथील नेताजी सुभाषनगरमधील 4 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर आपटेवाडी येथील श्रीकृष्णनगरमधील 2 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर बदलापूर पश्चिम येथील मांजर्ली येथील दीपाली पार्कमधील फ्लॉवर व्हॅलीमधील 3 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर कात्रप येथील वास्तुस्वप्नपूर्तीमधील 2 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर माडा कॉलनी येथील संभाजीनगरमधील 2 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर खरवईगाव येथील डॉक्टर आंबेडकर चौक येथील 2 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर बॅरेज रोड येथील रामेश्वर अपार्टमेंटमधील 2 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. बदलापूर पश्चिममधील जाधव कॉलनी येथील बेलोलीमधील 1 रहिवाशाची, गणेशनगरमधील मोहन प्लाझामधील 2 रहिवाशांची, बदलापूर गावातील आगरआळीमधील 1 रहिवाशाची, बदलापूर पूर्वमधील न्यू माडा कॉलनीमधील 1 रहिवाशाची, आनंदनगरमधील बल्लाळेश्वर सोसायटीमधील 1 रहिवाशाची, MJ कॉलेजजवळील विजयदीपमधील 1 रहिवाशाची, कात्रप येथील यशवंत प्लाझामधील 1 रहिवाशाची, शिरगाव येथील अवंती शेवंती सोसायटीमधील 1 रहिवाशाची, बेलवली गाव येथील गणेश निवासमधील 1 रहिवाशाची, हेंद्रेपाडा येथील मोहन तुलसी विहारमधील 1 रहिवाशाची, रंजन सोसायटीमधील गोविंद प्रसाद अपार्टमेंटमधील 1 रहिवाशाची, बदलापूर गावातील आगरआळीमधील 1 रहिवाशाची, स्फूर्ती हॉस्पिटलजवळील अक्षय सोसायटीमधील 1 रहिवाशाची, भोसलेनगरमधील माऊली चौक येथील जिजाबाई पार्क येथील 1 रहिवाशाची, कर्जत रोड सुभाषनगर येथील साईनिवासमधील 1 रहिवाशाची, कात्रप येथील कल्प सिटीमधील 1 रहिवाशाची, रमेशवाडी येथील मानव पार्कमधील 1 रहिवाशाची, डॉक्टर शेळके यांच्या दवाखान्याजवळील 1 रहिवाशाची, भारत कॉलेजजवळील तुलसीविहारमधील 1 रहिवाशाची, मांजर्ली येथील हरिओम स्वीटजवळील सद्गुरू हेरिटेजमधील 1 रहिवाशाची आणि बेलवली येथील युगंधर अपार्टमेंटमधील 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर आजच्या 47 रुग्णांमुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 1524 झाली आहे. तर आतापर्यंत 801 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत, तर 703 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, बदलापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.